जगन्नाथ मालवी हे सदग्रहस्थ मुळचे रहिवासी आपल्या आई साधारण चाळीस वर्षापूर्वी पुणे येथे नोकरी धंद्यानिमित्त आलेले होते ते आपल्या कुटुंबासह सर्वेट क्वार्टर्स बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सापरस पुणे येथे राहत होते प्रभुलाल हे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये स्वयंपाकी म्हणून नोकरी करत होते त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी कमला दोन मुली नीतू व कुसुम दोन मुले नरेश व रवींद्र असा परिवार राहत होता दोन्हीही मुलींचे विवाह झाले होते प्रभूलाल यांनी आपल्या मिळालेल्या पगाराच्या पैशातून लोहगावजवळील कालवड वस्तीत बौद्ध विहाराजवळ घरासाठी जागा विकत घेतली तिथे सन 2012 हजार बारामध्ये घराचे बांधकाम केले याच ठिकाणी त्यांचे सगळे कुटुंब राहू लागले होते प्रभूलाल आणि कमला हे दोघे नवरा बायको आपल्या मुलाबाळांचा खूप विचार करायचे त्यांच्या दोन्ही मुली विवाहित असून त्या आपापल्या घरी सुखासमाधानाने नांदत आहेत त्यांचा मोठा मुलगा नरेश हा कुठल्या तरी आजाराने मयज झालेला होता त्यामुळे त्यांचा दुसरा मुलगा रवींद्र याच्या लग्नासाठी स्थळाची शोधाशोध ते करू लागले होते परंतु रवींद्रने त्याच्या ओळखीच्या परांडेनगर दिही येथील रितू विनायक पाटील हिच्याशी दोन हजार तेरामध्ये विवाह केला त्या दोघांच्या लग्नास रितूच्या आईवडिलांचा विरोध होता त्यामुळे रितूचे आईवडील अथवा तिचे कोणतेही नातेवाईक त्यांच्या घरी येत नव्हते अथवा रितू लग्न झाल्यानंतरही ती तिच्या आईवडिलांकडे जात नव्हती प्रभूलाल कमला आणि रितू रवींद्र असे एकत्रितपणे आनंदाने राहत होते असेच काही दिवस निघून गेले साधारण दोन हजार सोळामध्ये प्रभूलाल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी कमलाबाईवर पडली तिचा पती प्रभूलाल यांच्या नावानी यांच्या नावाची तेरा हजार रुपये इतकी पेन्शन मिळत होती त्या मिळणाऱ्या पेन्शनमधून कमलाबाई आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती काही दिवसानंतर रितू व रवींद्र या दाम्पत्यांना एक पुत्ररत्न प्राप्ती झाली त्याचे नाव शौर्य ठेवण्यात आले शौर्यचे कमलाबाई खूप लाड करत होती त्याला काय हवं नको ते बारकाईने पाहत असे आपल्या कुटुंबाचा वंशाचा दिवा म्हणून त्या त्याची खूप काळजी घेत होती त्या घरामध्ये कमलाबाई मुलगा रवींद्र सून रितू व नातू शौर्य असे चौघेच राहत होते शौर्य हळूहळू मोठा होऊ लागला होता दरम्यान रवींद्रला आजाराने घेरले किडण्या आणि लिव्हर खराब झाल्याने त्याच्या अंगावर सूज येत होती त्याच्यावर दररोज औषध उपचार चालू होते रवींद्र हा कुठे कामाला जाऊ शकत नव्हता त्यामुळे तो घरातूनच इंटरनेटवर ऑर्डर घेऊन कपडे मागून गिरायकांना विक्री करण्याचे काम करत होता तर त्याची पत्नी रितूही गेल्या काही दिवसापासून जकातनाक्याजवळ धानोरी पुणे येथे एका मेडिकलमध्ये काम करण्यात जात होती एकंदर या कुटुंबाचे जेमतेम चालू होते कमलाबाई व तिची सून रितू या दोघींचे मात्र रोज या ना त्या कारणावरून किरकोळ वात शिविगा बाचाबाची चालू होती आजूबाजूला राहणारे शेजारीही त्यांच्या भांडणाला कंटाळून गेले होते रितू घरामध्ये काही काम करत नव्हती रात्री लवकर झोपायची नाही मोबाईल बघत बसायची रात्र रात्र ती मोबाईलवर पाहत राहायची त्यामुळे सकाळी लवकर उठायची नाही ती तिचे स्वतःचे कपडे धुवायची सासूचे कपडे धुवत नव्हती ती सासू कमलाबाईला सतत उलटे बोलायची त्यामुळे त्या, त्या दोघी सासू सुनेंची सतत भांडणे होत असायची त्यांची भानणे रवींद्र बराच वेळा सोडवत असायचा मात्र त्या दोघींनाही तो समजून सांगायचा परंतु दोघी शेरात सव्वा शेर असल्याने त्या तेवढ्यापुरत्या गप्प बसायच्या नंतर पुन्हा चालू झाल्या की मग त्या एकमेकीच्या अंगावरही धावून जायच्या त्यांना भान्नाला कारण लागत नसायचे अशी सतत भानणे त्या दोघीत होत असायची साधारणपणे सहा महिन्यापूर्वीची घटना एके दिवशी रितू व कमलाबाईमध्ये घरामधील कारणावरून भांडणे सुरू झाली ती भांडणे एवढी विकोपाला गेली की त्या दोघींनी एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली रितूला राग अनावर झाला ती सासू कमलाबाईच्या अंगावर हातोडा घेऊन मारायला गेली तिला हातोडा घेतलेला पाहिल्यावर कमलाबाईची तळपायाची आग मस्तकाला भिडली रागाच्या भरात किचनमध्ये गेल्या किचनमधील चाकू घेतला आणि रितूच्या अंगावर जायचा प्रयत्न केला त्या दोघींचा रुद्र अवतार पाहून रवींद्रने मध्यस्थी केली मी तुमच्या दोघींच्याही पाया पडतो तुम्ही दोघीही शांत राहा कशाला तुम्ही नको त्या विषयावरून भांडणे करता असे म्हणत त्याने कशीबशी दोघींची समजूत काढून त्या दोघींचे भांडण मिटवले तसेच रवींद्राने आपली बहीण कुसुम हिलाही बोलावून घेतले कुसुमनेही दोघींना भान्य न करण्याबाबत समजावून सांगितले त्यानंतर पाच सहा महिन्यांचा कालावधी निघून गेला पुन्हा रितू कोणत्या ना कोणत्या कारणावरून कमलाबाईशी वाद घालू लागली होती रितू रात्री बराच वेळ मोबाईलवर खेळत बसायची रात्री उशिरा झोपायची सकाळी उशिरा उठायची या कारणावरून रोज कमलाबाई बडबड करत होती असे सतत वाद त्या कुटुंबात होत होते रवींद्र हा आजाराने त्रस्त होता तो दोघींनाही वारंवार समजून सांगत होता मात्र त्या दोघीही तेवढ्यापुरत्या गप्प बसायच्या व नंतर पुन्हा भांडत बसायच्या रविवार दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीसचा दिवस होता या दिवशी सून रितू हिला कामाला सुट्टी असल्याने ती घरीच होती सगळी मंडळी दुपारी एकत्रच जेवली जेवण झाल्यानंतर ऋतूचा मुलगा शौर्य मस्ती करत होता त्यावेळी रितू त्याच्यावर चिडली त्याला रागावून म्हणाली तुझे डोळे जातील तू कशाला मस्ती करतोस रितू असे म्हणताच कमलाबाईला त्या गोष्टीचा राग आला ती रितूला म्हणाली तू मुलाला काय म्हणाली तुला शोभते का आपल्या मुलाला असे बोलणे असे परत बोलत जाऊ नकोस सासूच्या या बोलण्याचा रितूला राग आला त्यातून सासू सुनेची कडाक्याची भांडणे झाली त्यानंतर रात्री कमलाबाई मुलगा रवींद्र नातू शौर्य असे हॉलमध्ये झोपले सून पूजा घरामध्ये झोपली तो दिवस तसाच निघून गेला सोमवार दिनांक सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी रात्री अंदाजे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कमलाबाईला जाग आली त्यावेळी तिला चहा पिण्याची तल्लब झाली नेहमीप्रमाणे पूजा घरामधील फ्रीजमध्ये असलेले दूध घेण्यासाठी ती गेली तेव्हा चुकून तिचा पाय रितूला लागला कमलाबाईचा पाय लागताच रितू दचकून जागी झाली तिने अंथरुणातून उठून कमलाबाईशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली कमलाबाईला आरतुर घालून नको नको ते बोलू लागली कमलाबाईसही तिचा राग आला ती कमलाबाईच्या अंगावर धावून गेली मग मात्र कमलाबाई चिडली तिने रितूला हाताने जोरात ढकलून दिली असता रितू पूजा घरातील फ्रीजला धडकून तिचे डोके भिंतीला लागले तशी ती खाली पडली रितू खाली पडल्याबरोबर तिने तिचे केस पकडून दोन तीन वेळा तिचे डोके फरशीवर आपटले तिच्या डोक्याला पाठीमागून मार लागल्याने ती चक्कर येऊन पडली ती तशीच पडून राहिली तिने तिचे तोंड दोन्ही हाताने दाबले मग तिची पुरतीच हालचाल बंद झाली मग रितूला तिने अंथरुणावर झोपवले तेथे असलेली चादर अंगावर टाकली रितू मृत पावल्याची खात्री झाल्यावर कमलाबाई तिच्या बिछाण्यावर जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी रवींद्रने आईला उठवले व तिला विचारले रितू उठत नाही मग त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती ऋतूच्या दोन्ही डोळ्यांजवळ काळे डाग दिसून येत होते तोंड सुजलेले दिसत होते दातखी बसलेली दिसत होती रवींद्रने बराच वेळा ऋतूला हाताने हलवले रितू उठत नसल्याने त्याने त्याच्या मोठ्या बहिणीचे पती विवेक भोसले यांना फोन केला तसेच दुसरी बहीण कुसुम घुले हिलाही फोन केला त्यानंतर त्यांचे शेजारी वेगलम अंकल यांना कॉल केला त्यांचे पाहुणे विवेक भोसले यांनी घरी आल्यावर त्यांनी डायल एकशे वर कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलावली डायल एकशे आठची ॲम्ब्युलन्स घरी आल्यावर त्यातील डॉक्टरांनी रितूहीच चेक करून ती मयत असल्याबाबत सांगितले तसेच त्यांनी खाजगी अॅम्ब्युलन्सने ससून हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले दुसऱ्या रुग्णवाहिकेने रितूला ससूनला नेले असता तेथील डॉक्टरांनी पोस्टमॉर्टमचा अहवाल मरणाचे कारण हेड इंजुरी असा अहवाल आल्याने तात्काळ ससून येथील पोलीस चौकीमधून विमाननगर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ विमाननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी आपले सहकारी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या व चौकशी करण्यास सांगितले परंतु कोणीही काहीही माहिती व्यवस्थित देत नव्हते म्हणून सरकारतर्फे विमानतळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक समू चौधरी यांनी फेर्यात नोंदवून घेतली व सखोल चौकशी केली असता मयत ऋतूची सासू कमलाबाई हीच ताब्यात घेण्यात आले त्यावेळेस तिने खुण्याच्या गुन्ह्याची कबुली दिली कमलाबाई हिला सर अटक करून तिच्याविरुद्ध विमाननगर पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन दोनशे तीन पाचशे चार यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला सासूसून आणि भांडणे ही प्रत्येक घरोघरी होतच असतात सासू सुनेच्या भांडणाला कारण लागत नाही किरकोळ कारणाच्या भांडणावरून सहा महिन्यांपूर्वी विमाननगर भागातील कालवड वस्तीत सासू सुनेचा वाद झाला त्यावेळी सुनेने सासूच्या अंगावर मारण्यासाठी हातोडा घेतला तर सासूने सुनेला मारण्यासाठी चाकू हातात घेतला त्यावेळी त्या घरातील त्या तरुणाने आपली आई व बायको यांची भांडणे सोडवली मात्र त्या दिवसापासून सासू सुनेमध्ये वाद धुमसत होता एके दिवशी पहाटे सासूचा पाय सुनेला लागला या कारणावरून भांडणं पेटली पहाटेच्या वेळी सुरू झालेल्या या भांडणात सासूने सुनेला ढकलले तशी ती फ्रीजला धडकून भिंतीवर आदळली आणि फरशीवर पडली याचा फायदा घेत सासूने सुनेचे डोके भिंतीवर तीन चार वेळा केसाला धरून आपटले या मारहाणीत सुनेचा मृत्यू झाला एक भयावह खुणाच्या गुन्ह्याची उकल झाली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला या घटनेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे जर सत्य घटना ऐकायच्या असतील तर या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित तोपर्यंत धन्यवाद